रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. कोरोनाच्या स्थितीवर विचार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आणि त्यात सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे सांगलीत आजपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद असणार आहे. ग्रामपंचायत वगळता जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होईल.